सुशांत तू तू इथे काय करतोस? उतर गाड़ी तू गाड़ी तू उतर तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे माहिती आहे मला पण मी तुझ्या करता काही करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे मी ना तुझी पोलिसात कंप्लेंट करणार आहे आता अच्छा मग त्यांनी काय होईल मी पुन्हा सुटून बाहेर येईन ना सुशांत कालच्या पार्टीत जे काही झालं ना त्याला जबाबदार फक्त तू आहे आणि तूच हे सगळं घडून आणलंस हे माहिती आहे मला तुला खरंच असं वाटतं ठीक आहे मग हे सर्व मीच घडवून आणलंय पण तू हे प्रूफ कसं करशील सांग ना तू हे सिद्ध कसं करशील की काल मी पार्टीत होतो सुशांत हे सगळं का करतोस तू काय हवंय तुला अनुष्का मला काय हवं हे तुला चांगलंच माहिती आहे तू फक्त तू आणि काल जवळजवळ तू माझी झालीच असती जर ती विभावरी मध्ये आली नसती तर बट एनीवेज काही दिवसांचाच प्रश्न आहे सगळं काही माझ्या मनासारखंच होईल बघत राहा झालं ना आराम तुमचं आता कसा वाटतं तुमका हा बरा वाटतं ना मी तुमच्यासाठी छानसं जेवण केलंय घेऊन येते हा अरे देवा काय पसारो पडलो इकडे नसतो विभाग ऑफिस असताना अजिबात वेळ मिळणार नाही पोराक काय करतला बिचारा मला सांगा जेवण कोणी ऑर्डर केलं होतं अनुने म्हणजे अनुष्का किर्लोस्कर आमची सून बरं जरा बोलवून घ्या त्यांना मला बोलायचं आहे त्यांच्याशी ती घरात नाहीये बाहेर गेलीये काय तुम्ही त्यांना बाहेर पाठवलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या परवानगीशिवाय कोणालाही बाहेर पाठवायचं नाही म्हणून त्यांच्या जीवाला धोका आहे हो पण पार्टीमध्ये जिला गोळी लागली ती तिची अगदी जीवाभावाची मैत्रीण आहे म्हणून तिला भेटायला हॉस्पिटलला गेली ती आणि घाबरून 24 तास आम्ही घरात बसून राहायचं आपली कामं करायची नाही ती बाहेर गेलीये ती परत आल्यावर तिला विचारा काय विचारायचं ते जशी तुमची इच्छा ओके केटररकडून जे जेवणाचे डबे आले होते ते कोणी रिसीव्ह केले होते तुम्ही केले होते नाही मग मॅडम तुम्ही केले असतील नाही मी नाही केले हो काय इन्स्पेक्टर की ह्या पार्टीची आयडिया आमच्या सुनबाईंची होती म्हणजे तिनेच सगळं अरेंज केलं होतं त्यामुळे जेवणाचे डबे कदाचित तिनेच रिसीव्ह केले असतील हो ना का वहिनी हो असेल कदाचित म्हणजे तुमच्या सुनबाईंचीच नीट चौकशी करायला पाहिजे मी कधीपर्यंत येतील त्या परत खरं तर एव्हाना यायला हवी होती कुणास्तव का उशीर झालाय ते चला मी तुमका जेवण घेऊन येते हा धनंजय
देवा ए देवा किती उशीर कुठे होतीस तू? अहो खूप ट्रॅफिक होता म्हणून यायला उशीर झाला. पोलीस गेलेत, बरी चौकशी करत होते. तुझ्याबद्दल विशेष चौकशी केली त्यांनी. माझ्याबद्दल? माझ्याबद्दल का? आपल्या गणूचा मृत्यू विषबाधेने झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच जेवणाची व्यवस्था कोणी केली, कशी केली, का केली, कधी केली असे अनेक प्रश्न विचारत होते. अहो आई, पण माझा काय दोष? मी अगं अनु, तू घाबरू नको जाऊस. त्यांची काम करण्याची पद्धत असते ती, म्हणून एवढ्या चौकशा करत होते. आपण काही केलंच नाहीये तर कशाला घाबरायचं? हा हो ना, आपण काही केलंच नाही तर आपण कशाला घाबरायचं? मग म्हणजे पोलीस वहिनीला? अगं काहीतरी बोललो का, असं काही होणार नाहीये. असं काही होणार नाहीये बाळा. हा अनु, अनु तू नको त्या गोष्टीचा जास्त विचार करू, सगळं व्यवस्थित होईल. बरं मला सांग, तू विभावरीला भेटायला गेली होतीस, भेटली ती कशी आता? आता बरी आहे ती, फारसं काही बोलता आलं नाही. म्हणजे तिथे पोहोचले आणि तुमचा फोन आला त्यामुळे लगेच निघावं लागलं. मला सुद्धा तिला भेटायला यायचं होतं ग, पण घरात हे असं सगळं झाल्यामुळे मला बाहेर पडताच नाही आलं. पण मी तिला नक्की भेटणार आहे. हॉस्पिटलमध्ये शक्य नाही झालं ना तर मी तिच्या घरी जाऊन तिला भेटणार आहे. खूप उपकार आहेत का तिचे माझ्यावर, जे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. मी तिला नक्की भेटेन. चला जेवून घेवा. हो त्या मासिकाकडे काय बघत बसलास? नंतर वाचता, आधी जेवण घेऊ बघूया. चला चला चला, द्या माझ्याकडे, देत आई देवा इकडे. हो धनंजय, धनंजय. कोण धनंजय? आणि त्या फोटोकडे काय बघत बसलास? जेवण घेऊ चला. विभा, विभा घरात नाही असा, विभा ऑफिसात गेला. ऑफिसात गेला आता विभा? ऑफिसात गेला तो. ए बरा झाला बाई तू इलस का? विभा सरू मावशी काय झालं? बघ बाई कसा करतो, नुसते फोटो कडे बघत बसलेत आणि सारखे विभाग बोलावतात. आता माका काय कळेन असा झाला बघ. किती वेळ सांगते त्यांका जेवून घेवा जेवून घेवा, ऐकणतच नाही. सरू मावशी तुला माहितीये विभान ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप आवडते. जरी ती ऑफिसमध्ये आता हल्लीच जॉईन झाली असली ना तरी महत्वाची सगळी कामं ना विभालाच दिली आहेत. सरू मावशी तुला एक सांगू, आप ना बहुत लकी हो, आपको विभा जैसी बेटी मिली. सरू मावशी तुला माहितीये विभा ना जेव्हा मला भेटते ना तेव्हा ऑफिस बद्दलच बोलत असते. म्हणजे आज ऑफिस मध्ये असं झालं तसं झालं, तिला दुसरं काही सुचतच नाही ग. काय तुम्ही अजून तिला जेवण नाही दिलं? तुम्ही पण ना, भूक लागली असेल ना तिला. सरू मावशी हा घे. आता तुम्ही कुठे केव्हा आणि कधी?
स्टार प्रवाह वाहिनीवरचे संधे व्हिडिओ बघू शकता, ते भी तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासंग। त्यासाठी फक्त स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।